मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. मी निघालोय गावी. गावी कशाला जातोय कदाचित थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल. आणि बघा कोण भेटलंय मला. जायच्या वेळेला सायली आहे आणि अर्चना आहे. अर्चना तुम्हाला माहिती होते, ही आजकाल दिसते. हिचा वाढदिवसाचा ब्लॉग तुम्ही आत्ताच पाहिलं. चलो आता थंबनेलवरून तुम्हाला माहितीच आहे की देवाचं पूर्ण जे सगळं मंदिराचं काम झालं आपल्या, म्हणजे घरच्या देवाचं, देवाऱ्याचं आणि सगळ्याचं काम झालेलं आहे. ते तुम्ही बघणार आहात पुढे. व्हिडिओ कंटिन्यू राहा. आता रात्र असल्यामुळे ना तुम्हाला प्रवासाचा ब्लॉग काही दाखवणार नाही. प्रवासात डायरेक्ट आपण गावी गेल्यावर भेटू. अभिचं इन्स्ट्रक्शन देऊन झालेलं आहे. चलो शुभ सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता पुन्हा एकदा ब्लॉग चालूच आहे आपला आणि आम्ही सकाळी पहाटे 5 पोचलो आहे. पण तेव्हा काही आपण ब्लॉग केला नाही, कारण रात्रभर जागरण होतं. आता आंघोळ आणि सगळं उरकून साधारणतः वाजलेत 7:50 आणि 8 आपलं देवाचं जे जीर्णोद्धाराचं आहे ते स्थापनेचं पूजा पाठ सगळं चालू होईल. चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू राहा. आणि पक्ष्यांची आवाज तुम्ही ऐकताय, खूप छान वाटतंय. तुम्ही बघू शकता माझ्या मागे सुंदर सकाळ आहे. खूप छान वाटतं मित्रांनो गावी आल्यावर. मित्रांनो अशी जरूर तयारी चालू आहे. बघू शकता आपण आलोय तर आज सगळी भाऊकी आमची एकत्र आहे. गाण्याचा आवाज येत असेल, कारण गाणी स्पीकर चालू आहे. गाव आहे ना, लाऊड स्पीकर चालू असतं. आणि पूर्ण हे आहे देवघर. पुढे तर मला दाखवीनच. हे आमचं मेन घर आहे. भाऊकीचं आमचे देव इथे आहेत. आणि बघा विश्वास काम करतोय. मी सगळेच करतात काम, काही ना काही प्रत्येक जण आपापल्या परीने डेकोरेशन आणि चालू आहे. बघू शकताय सत्यनारायणची महापूजा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. तरी सर्व खोल भाऊंच्या मंडळींना विनंती आहे की आपले दोन आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आपल्या इथे या देवळाच्या स्थापनेचा कार्यक्रम सुरू होत आहे. तरी लवकरात लवकर सर्व खोल भाऊंच्या मंडळींना विनंती आहे की त्यांनी आपल्या देवळाच्या प्रांगणामध्ये उपस्थित राहावे. तयारी चालू आहे मित्रांनो. बघा सगळ्यांची लगबग चालू आहे पूजेसाठी. धावपळ चालू आहे. मस्तर आहे, प्रमोदता आहे. विश्वास पण आलाय. सगळेजण आम्ही पहाटे आलोय, तरी गडबड चालूच आहे. बघा पूजाची तयारी कशी जोरात चालू आहे. मित्रांनो हे आपले नवीन देवारे. आता सगळ्याच पुन्हा स्थापना होईल. तुम्ही बघालच जंगल तयारी करतायत आणि विश्वासाचा पूर्ण पूर्ण पुसून घेतोय सगळे देवारे. अशी गावी तयारी असते. सगळ्या भाऊकीचा एकत्र मोठा कार्यक्रम आहे. तुम्ही बघालच थोड्या वेळाने आमची किती भाऊकी गोळा झाली ती सगळेच आता लक्षात येईल. जुने देवारे आहेत आणि तुम्ही आता पाहिलं ते नवीन देवारे आहेत. पुन्हा स्थापना झाली का तुम्हाला दाखवतो. मांगल्ये
सर्वदा सर्व कार्यनास्ते ते कारमंगलम वर वर जे तुमचे प्रत्येक भगा इकडे पण फुले ठेवायचे तू पण ठेवा मोठ्या बोलल्या ना तू हा डायरेक्ट देवता माते की जय हर हर महादेव राजे माते की जय बजरंगबली की जय प्रभु रामचंद्र की जय हर हर महादेव कृत्य मान्य करून घे काय सर तू झाले असेल भक्तांकडून ते क्षमा असावी आणि आपला नारणा जपून देतात तू मान्य करून घे रा 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 महादेव तिला पण लावा तिला लावा तिला लावा लावा कुलस्वामी माते की जय शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमो देवे महागुरुदात्मदं माधवाय महा गोविंदाय महा गोविंदाय महा ओम शंकराय नमः पहिली भवानी चढा मारा हे श्री कुलदेवता आज या ठिकाणी या सर्व भावकी मिळून पवार आणि धानोरत्यांनी मिळून आज तुझ्या जे देवालय होतं ते आसन आहे ते आसन बदललंय आणि त्या मुरुमचं सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे तुझा ग्रहप्रवेश झालेला आहे तरी आज या ठिकाणी पुण्यावचन होऊन हे श्री कुलदेवता आता आम्ही तुला पूर्वीच्या मूळ जागेवरती नेत आहोत ज्यावेळेला तुला उचललं गेलं त्यावेळेला सुद्धा कुणाकडून काही चूक झालं असेल कुठल्या प्रकारचं राहून गेलं असेल त्यावेळेला पण गणगुडीचा नारळ फुटलं होतं तरी काही अजून काही कुठल्या प्रकारचे काही अपराध घडला असेल तरी सुद्धा क्षमा करून हे कुलदेवता तुझ्या मूळ स्थानावरती आम्ही आज तुझी प्राण प्रतिष्ठापना करीत आहोत तरी तुझा कृपाशिवा सतत असा लाभ हो आणि सर्वांचे मनाची इच्छा पूर्ण करून सर्वांचं जीवन सुफलित करावं प्रत्येकाला यश प्राप्त करून द्यावी हे तुझ्या प्रार्थना करून आज या ठिकाणी मूळ स्थानावर त्यांनी तुला नेत आहोत आम्हाला आक्षे
अक्षताम समर्पण वस्तु कुलदेवता पितृतोदक स्नान शीतोदक स्नान शर्करा पूजा प्रतिगृहता कुलदेवता शर्करा स्नान समर्पणमस्तु मूर्ती पुसतोय मी मूर्ती ठेवतोय मला ठेवायचं का शेंडावरती शेंडावरती पुसून दे Thank you.
सर्व ग्रामस्थ आणि सर्व भावकीने आज कुलदेवता तुझ्या या देवळामध्ये मूर्ती स्थापना केलेली आहे. नूतन म्हणजे जुन्या वास्तूमध्ये त्यांनी नवीन काम करून त्या ठिकाणी तुझं प्राणपती स्थापून तुझं देवालय जे आहे ते जुनं देवळ ते बदलून त्या ठिकाणी नवीन आणलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुझं स्थापना आहे कुलदेवता आज केलेली आहे शिवमूर्तावरती. तरी कुठल्या प्रकारचं पूजा करताना काय राहून गेल तरी कुठल्या प्रकारचे चूल असेल तर क्षमा करून तुझा कृपा शिवाय सतत या भक्तीवरती राहो आणि अशीच एकीची सहकार्याची भावना राहून प्रत्येकाच्या मनामध्ये चांगले विचार सदृष्टी आणि त्याचप्रमाणे कुठल्या प्रकारची पीडा असेल ती दूर करून या सर्व भावकीला तुझा कृपाशीर्वाद सतत लाभो. ते ज्या ठिकाणी राहतात त्याही ठिकाणी तुझा कृपाशीर्वाद राहो. घरामध्ये प्रत्येकाच्या सुख शांती समाधान आश्रय लाभो. धंद्याची वृद्धी हो. जे कोणी व्यवसाय करत असतील सामाजिक क्षेत्रात असतील कुठल्या प्रकारचं काही त्यांच्याकडून योगदान होत असेल या सर्वांवरती तुझा कृपाशीर्वाद राहून त्यांना यश प्राप्ती करून द्यावी. विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त करून द्यावी. त्याचप्रमाणे जे कुठल्या प्रकारचं कष्ट करत असतील त्या घटकामध्ये सुद्धा त्यांना यश प्राप्ती करून द्यावी. हे तुझ्या प्रार्थना करून पुन्हा एकदा हे कुलदेवता आज आहे पवार यांचे चांगले विचार मनामध्ये येऊन असे जे आई पुढे सद्बुद्धी देऊन सर्वांवरती तुझा कृपाशीर्वाद ठेवावा आणि चांगले कार्य करून तुझं हे गोड नाम त्यांच्या सुद्धा मुखामध्ये राहो. ही तुझ्या प्रार्थना करून सर्वांचं आरोग्य कुठल्या प्रकारचं काही पीडा असतील त्याही दूर कराव्यात आणि आरोग्य मन चांगलं सुधारावं अशी तुझ्या प्रार्थना करून या कुलदेवता आज या पुन्हा एकदा सामना करताना आपल्या कृपया चूल असेल किंवा राहून गेले असेल. गुरुजांनी जे काही या ठिकाणी पारंपरिक जे काही केलं होतं त्याप्रमाणेच प्रयत्न या ठिकाणी या सर्व भावकिनी आणि धानूर पवार या सर्वांनी केलेला आहे. तशी तुमची कृपादृष्टी व्हावी आणि जे काही चुकून आमच्याकडून राहून गेले असेल तरी क्षमा करून हे कुलदेवता तू सदा त्यांच्या पाठीशी सतत उभं राहावं हाकेला धावून यावं आणि त्यांचं कार्य जे असेल ते सिद्धीला न्यावं ही तुमच्या प्रार्थना करून आज केलेली पूजा मान्य करून घे. बोला कुलदेवता माते की जय. देवी माते की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो, कुलस्वामींच्या आपल्या देवरांची स्थापना पूर्ण झाली. सर्व देव आपापल्या आसनावर आसनस्थ झाले आणि तुम्ही पाहू शकता संपूर्ण आमची भावकी सुरुवातीपासून तयारी लागली होती ते आता ह्या टप्प्यापर्यंत. आता आपण हे अर्ध्या टप्प्यावर आहोत. मित्रांनो, पुढील भागात तुम्ही पाहणार सत्यनाची कथा. आत्तापर्यंत झालेला ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे. लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो. कुलस्वामी माते की जय. सावराई माते की जय.